मम सुखाची ठेव देवा तुम्हा पाशी ठेवा. अतिशय सुंदर आणि रंगतदार अशी ही जात. सुरुवातीला ज्या वेळी मी सांगितलं की विविध प्रांतातल्या विविध चाली भास्कर बुवांनी या नाटकासाठी वापरल्या, पण जशा विविध चाली वापरल्या तशाच विविध गुरूंकडून मिळालेल्या बंदिशी देखील वापरल्या. ही आत्ताची जी बंदिश आहे ती अल्लादिया खान साहेबांनी त्यांना दिलेली शिकवलेली बंदिश होती की जी त्यांनी नाटकामध्ये अतिशय मनोरम करून आणली. आणि इतकंच नाही तर ती बंदिश ऐकण्यासाठी त्यांचे गुरु म्हणजे अल्लादिया खान साहेब वारंवार प्रयोगाला येऊन बसत असत. जशा बंदिशी वापरल्या तसे तराणेही वापरले. स्वयंवरची नांदी हा देखील मूळ एक तराणाच आहे. धीर वीर पुरुष पदा नमन असो हा तराणाच आहे. तसाच दुसरा तराणा जो त्यांनी वापरला तो आता आपण ऐकणार आहोत. तो गायलाय मास्तर कृष्णरावांनी आणि त्याला साथ केले हरिभाऊंनी. या तराण्याचं एक फार छान वैशिष्ट्य आहे जे आपल्याला ऐकताना सहज जाणवेल की तो गतिमान तराणा मास्तर ज्या पद्धतीने गातात तितक्याच सुरेलपणे त्यातला प्रत्येक आघात आणि त्यातली प्रत्येक जागा हे हरिभाऊ देशपांडे काढून दाखवतात. इतकंच नाही या दोघांचं साहचर्य इतकं त्याच्यामध्ये सुंदर दिसतं की एखादी जागा किंवा तान हरिभाऊंनी घेतली आधी तर मास्तर त्याच्या पाठोपाठ त्याच लईमध्ये ती तशीच पकडून दाखवतात. आणि ज्यावेळी दोन तुल्यबळ कलाकार एकमेकांना साथ करत असतात एकमेकांच्या समोर असतात त्यावेळी ते गाणं अतिशय सुंदर बनतं. कारण दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड विश्वास असतो की मी काहीही गायलो तरी हरिभाऊ ते अचूक काढतील आणि हरिभाऊंना खात्री असते की मी काहीही वाजवलं तरी मास्तर जसेच्या तसे गातील. मास्तरांनी गायलेला हा तराणा म्हणजे स्वयंवरातल्या सुंदर मुख ललना हे जे पद आपण नंतर ऐकणार आहोत त्याची ही मूळ कलाकृती आहे. आधी आपल्याला मूळ बंदिश मूळ चीज ऐकवणार आहोत आणि नंतर पदाकडे जाणार आहोत. आपल्याला हा सहज प्रश्न पडेल की या इतक्या जुन्या दुर्मिळ गोष्टी आपल्याला इतक्या मिळाल्या तरी कशा, आपल्यापर्यंत आल्या तरी कशा. 100 वर्ष नाटकालाच झालेत, या बाकीच्या गोष्टींना निदान 70-80 वर्ष झाली असती, फार मोठा काळ. पण सांगण्यासारखी गोष्ट अशी की त्या काळामध्ये रसिक मंडळी कलाकारांवर फार मनापासून प्रेम करायची. कराचीला लक्ष्मीचंद नारंग म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. उद्योग व्यवसायामध्ये अतिशय यशस्वी असं हे व्यक्तिमत्व होत. पण कलाकारांचं विशेषतः बालगंधर्व आणि मास्तर कृष्णरावांचं त्यांना प्रचंड प्रेम होत. ते कराचीला त्यांना घेऊनच जायचे दोघांना आणि आपल्या घरामध्ये ठेवायचे. आणि सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका, गाणं 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 अखंड चालू असायचं. आणि या दोघांनाही त्याच्यामध्ये आनंद असायचा कारण खरा दिलदार उमदार रसिक जाणकार हा समोर असायचा. पण त्यांनी नुसतं गाणं ऐकलं असं नाही तर त्या काळामध्ये त्यांच्याकडे ध्वनिमुद्रणाची जी यंत्रणा आली होती जी नवीनच होती तसं म्हणाल तर यंत्रणा, ती सगळी यंत्रणा शेटजींकडे होती. आणि शेटजी प्रत्येक वेळी त्यांचा प्रत्येक स्वर आतुरतेनं टिपून ठेवायचे. आज आपण जे ऐकतोय ती शेटजींनी त्यावेळी दूरदृष्टी ठेवून केलेली ध्वनिमुद्रण आहे. आता हे जे ध्वनिमुद्रण आपण ऐकणार आहोत मास्तरांचं ते देखील शेटजींचे नातू सध्या पुण्यात राहत असलेले श्री मुकेश नारंग यांनी आपल्याला दिले. खरोखर नारंग कुटुंबाचे समस्त मराठी रसिकांवर स्वरांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिकावर खूप उपकार आहे. त्यांना धन्यवाद देऊया. आणि हरिभाऊ आणि मास्तर या दोघांच्या युतीने रंगवलेला हा हमीर रागातला सुंदर तराणा ऐकूया. Thank you.
अखेर स्वयंवराला सुरुवात होते. रुक्मिणी तिच्या सख्यांसह वनमाला घेऊन स्वयंवराच्या दरबारामध्ये दाखल होते. सगळेच बसलेले आहेत. रुक्मिणी, शिशुपाल, कृष्ण, कृथकैशिक, जरासंध, देशोदेशीचे राजे हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शिशुपाल आणि कृष्ण यांच्यातला वाद त्याही वेळी उफाळून येतो, पण दोघांच्यातली वैचारिक तफावत लेखकांनी म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी किती सुंदर दाखवली आहे ते त्यांच्या वाक्यामध्येच ऐकण्यामध्ये मजा आहे. बघूया आपण आधी शिशुपाल काय म्हणतो ते. की असल्या सुंदर राजकन्या म्हणजे वीरांच्या भोग्य वस्तू होत. सत्पक्ष आणि खोटा पक्ष ठरवण्याचा किंवा निवाडा देण्याचा अधिकार सौंदर्याला नाही. मी या मंडपात आलोय ते माझ्या शौर्याचं बक्षीस मिळवण्यासाठी आलोय, राजमंडळाच्या कृत्याबद्दलचा निवाडा ऐकण्यासाठी आलो नाही. आणि कृष्ण बरोबर नेमकं विरुद्ध बोलतो. तो म्हणतो मी आलोय तो निवाडा ऐकण्यासाठीच आलोय. मी कंसाचा वध केलेला नसून राजमंडळातल्या अनितीचा वध केलेला आहे आणि म्हणूनच मला 17 वेळा विजय मिळाला. जिथे धर्म तिथे जय. आणि हा धर्माचा विजय बायका चिरस्थायी करत असतात. म्हणून कंसवधापासून सुरू झालेल्या धर्माची स्थापना चिरस्थायी करण्याकरता मला स्वयंवराला आमंत्रणाशिवाय येणं भाग पडलं. निर्मल अंतःकरणाची, निर्दोष सौंदर्याची आणि सद्धर्माची खाण असा या राजकन्येचा लौकिक आहे. आणि असल्या आदिशक्तीच्या सिंहासनापुढे पुरुषार्थाचा निकाल लागत असतो. कृष्ण आणि शिशुपाल यांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच किती भिन्न आहे ते कळतं. आणि त्यातूनच आपल्याला सहज समजतं की रुक्मिणीनी कृष्णाला का पसंत केलं. आदिशक्तीचं सिंहासन असं जिला कृष्ण म्हणतो, इतकंच म्हणून तो थांबत नाही तर तो पुढे सांगतो. सुंदर मुख ललना निज जनक कुलमना तन मन नच देई अधमजना. सुंदर मुख ललना असं हे नितांत सुंदर पद आपण ऐकणार आहोत. कृष्णराव सोनकरांनी नाटक चालू असताना गायलेलं आणि त्याचवेळी ध्वनिमुद्रित झालेलं, अर्थात ऑर्गनची साथ हरिभाऊंची असणार हे अलिखितच आहे. ऐकूया या दोघांनी रंगवलेलं हे पद सुंदर मुख ललना. आणि आपल्या आदिशक्तीच्या सिंहासना पण पुरुषार्थाचा अधिकार लागत
Yeah.